शिक्षक म्हणून मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं एक 26 जानेवारी झाली आणि सर्वांनी आपल्या आपल्या शाळेमध्ये अत्यंत चांगले कार्यक्रम केले, खास करून फादर हाऊसचे कार्यक्रम बघण्यालायक असतात, कारण फादर हाऊसला तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत। एक तर हॉल आहे, त्याच्यात तुम्हाला खर्च येत नाही, रेडीमेड चेअर आहे आणि स्टेज आहे आणि लाऊडस्पीकर आहे आणि एवढे पुतळे आहेत बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध, सम्राट अशोक लांग, महात्मा फुले, सावित्रीबाई, हमाबाई आणि या इकडच्या स्टेजवर एअर मोडमध्ये ठेवा। तथागत भगवान बुद्ध, अशोका, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, स्वामी विवेकानंद, धारेसर महाराज, संत गाडगे महाराज, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, किरण रामस्वामी नायकर, इकडे बघितल्यानंतर संत कबीर, तुकाराम महाराज, जगनाळे महाराज, संत राजभोज, गुरु नानक, संत रविदासाची राहिलेली आहे सर, अपुरा पण सांगतो, संत रविदास, रविदासाचे तुम्ही जेव्हा दोहे ऐकाल ना सर पागल होऊन जातो, एवढे सुंदर दोहे। रवींद्रनाथ टागोर, महाराजा गायकवाड, बिरसा मुंडा, संभाजी महाराज, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज आणि अनेक महाराज, अनेक संत, मग रमा जनाबाई असो, अनेक संत, साखरकर मॅडम या थोडामध्ये पण एक संतांचे नाव आहे, मला आदर वाटते साखरकर मॅडम तुमच्याकडे बघितल्यानंतर, माझे नाम घे ना तुम्ही, त्याच्या आदर वाटते की सुंदर शिक्षक आहात, चांगले शिक्षक आहात। जयद्वार मॅडम आता हळूहळू एक कार्यमुळे तुम्हाला सांगायचं तुमचं तर, आणि सर्व माझ्या शिक्षक वृंद, खास करून या सभेला बसलेले हेडमास्टर आमचे भिसन सर, आमचे रजिस्ट्रार भागवे सर, आमचे मस्के सर, नाजे सर, बंजारी सर, आमचे प्रिन्सिपल, आमचे नंदागोडे सर, त्यांनी आपला अनावृत्ती आहे तोच करेक्ट आहे, सर्वांनी आपल्याकडे आडनाव बदलावा, मी पण बसतो माझ्या आडनावाचा आंबेडकर करतो, निसाम सर जे मी विचार करत असतात तर कशा विचार करता जाणतो आहे तर, आमचे यूट्यूब बनवणारे आमचे काळे सर, आमचे भगत सर, साखरकर सर, आमचे दहीवल्ले सर, चुकून मागे पुढे होतात सुद्धा, आमचे भोयर सर, आमचे दमाय सर, वासनिक बाईपासून आमची बाई पोरी भरावी हस्ते चुकती सर, सातवडे बाई, आमचा शिंदे, आमचे हिमने सर, फटले म्हणा, सर्वच नवरत्न दरबारापेक्षा आपल्या सम्राट अशोकाच्या काळात म्हणतात 40 रत्न दरबार होते आणि अशोकासारखा राजा कधी जगात नाही झाला, आर्किटेक्ट, सोशियल, सामाजिक क्रांतीचा राजा, म्हणजे अशोकाबद्दल तुम्ही जर म्हटलं ना तरी मी माझ्या समाजाच्या अनेक लोकांना असं म्हटलं घट पाहिजे। नाटे सर, वर्मा सर, वर्मा आऊ इथे म्हणू आहे आलेले सर, तुमच्या काकाला मला घाबरू नका, त्यांनी मला फोन आला सर अप्रूव्ह कसं ते सांगा मी त्या कोर्टात 15 वर्ष केस आहे, आपण काय करत इशारा करा म्हटलं कोर्टात पण 15 वर्ष केस आहे पेंडिंग आहे आल्याबरोबर, आणि हा आमच्या इथून आलेला कामकीटला नंतर नागपूरतून आलेले आमचे सर हे आपल्या हात होता काय आवडलं इंदोलकर, आपले सर्व वर्ग आणि सर्व माझे मित्रमंडळी या संस्थेला तुम्ही फारच सुंदर प्रकारे सजवलेले आहात, तसा आपला हात चांगला वाटतो आहात,
तसेच आपली संस्था सुंदर दिसते. झोपडीतून आलेली संस्था कधी मलाही नाही वाटलं की अजून केवढी सुंदर होईल. उत्पत्ती प्रगतीपथावर जात आहे. 2 वर्षामध्ये MBA इथे येणार आहे. अनेक कोर्स आहेत, मी किती नाव सांगतो, कारण माझ्या डोक्यात आलं तर मी भरता. आणि आजकाल दाम दो काम करो असंच सुरू आहे, मग घाबरायचं कशा. आणि माझ्या सर्वच राजकारणाच्या लोकांबरोबर मी चांगला बोलतो असतो, खास करून अमराला त्याच्यावरून चांगला बोलतो, दुसरे आले त्याच्यावरून चांगला बोलतो, वाईट कोणावर बोलतो. भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, बाबासाहेबांनी आम्ही शब्द म्हटलेला आहे, एक नाही म्हटलं बाबासाहेब, आम्ही भारताचे, आम्ही आपण सर्व लोक भारताचे, ना जात ना पात कशाची जात. आता माझ्या घरी कुणबी सरांची चंदनी पोरगी आहे, फार सुंदर सुंदर आल्याबरोबर पाया लागणार, त्यांचे जे संस्कार, हळदी कुंक, आमच्या घरी सुंदर संस्कारची पोरगी आहे, काय प्रेमट पोरगी. जेपर्यंत आदान प्रदान नाही होत जातीमध्ये, तेथपर्यंत कोण चांगले कोण वाईट हे काढणार नाही. कारण प्रत्येक मनुष्यामध्ये चांगले गुण आहेत, संतांचे गुण आहेत या भारतामध्ये, आणि ते गुण आहेत, रिस्पेक्ट आहे. तुम्ही बाहेर लोक हळदी कुंकू करता, त्यामुळे तुमचा टाईम पास होते. तुम्हाला टाईम जास्त पास होण्यासाठी तुमच्याकरता रडक्या सिरियल काढण्यात आला, तिचा नवरा दुसऱ्याकडे पाहते. नाव बाई आदान प्रदान अशी आपली शाळा, खास करून फादर हाऊस सुंदर बनलेलं आहे. मित्रांनो, 26 जानेवारीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत मी 43वा झेंडा वंदनचा मी कार्यक्रम घेतला. मला फार आनंद वाटते की आज फादर हाऊसमध्ये जवळपास 75 फुटावर 74वा 26 जानेवारीचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रम घेताना एवढा आनंद वाटते सर या सगळ्या, कारण ही शाळा तसा म्हटली तर माझी प्रत्येक शाळा का चालली नाही म्हणा मी त्यावर मी विचार करते. तुमच्या पण तयार स्थिती घेऊन दिल्या, सर्वात जेवण द्या मागे आहे, मला आवडतं त्याच्यात थोडी लागली आम्हाला मी ओपीचे मस्त आवडतं बाकी काय येईल ना माझी माझी करून घेऊन द्या तुमच्या. तर आता आपण एक दिवस ट्रीप काढू, मी तुम्हाला सर्वांना सांगतो जाऊ सर्व जाऊ. आपण हा आपला हिंदुताई परिवार आहे, हा हिंदुताई परिवार आहे. आणि मी तुमच्याकडे त्याच नदीने मी चिडतो आल्यावर, मला वाटते का पूर्ण आल्याने तर 10-12 पोरावर कार्यक्रम घेऊ का. जेव्हा मी संख्या घेतली तेव्हा मी खूप तू परत दुकानात येऊ दस बसेसचे प्रॉब्लेम पण नाही ना. तर आणि 2-3 दिवस तुम्ही कबड्डी खो खो, तुम्हाला काय ग्राउंड मिळालं या, काय ग्राउंड मिळालं तुम्हाला, काय गार्डन होऊन राहिलं. आत्ता पुढे पुढच्या वर्षापासून तुमचा वाढदिवस आणि खास करून निखाळीबाईच्या रिटायरमेंट तिथं करू आपण 6 महिने असंही तिला काही पगार मिळत नाही. आम्ही लोन एवढा काढलेला आहे की आमच्या हातात 5 पैसे मिळत नाही. सांगतो तेव्हा घर झालं मिळतो आहे, मी काय लग्न आला तरी काही या शरीरा काय करायचं असतं आम्ही लगेच लोन घेतो आणि लोननी गाड्या घ्यायच्या असतात लोन घेतो. तर मी कार्यक्रम बघून अत्यंत खुश झालो, खास करून मला काही लोकांनी सांगितलं की भाई भोयर सरांनी चांगलं लक्ष दिलं गेमकडे, जे मी ऐकलं आणि चांगले कार्यक्रम झाले. म्हणून आज भोयरनी केलेल्या कृत्याबद्दल आपण सर्वांनी तारीख म्हणतो मग पटलेचा आवाज आला कॅसेट पाठवल्यावर, मग मराठी काही लोकांची मराठी बोलतो तर हातला का म्हणून सोडायची, तिच्यात रुची आहे आनंद आहे बरोबर आहे. त्या पुणेकरी असे बोलतात चहा मोठं मिठ मिठ, आणि जेवण करायला पुण्यामध्ये एवढे वाट्या पुण्यात गेल्या तुम्ही, अरे रंगात गेलो मी एवढी वाट देऊ का देऊ का आमच्याकडे देऊ का नाही वाट पटलेजी, अंडेजी,
खूब सुंदर कार्यक्रम घेता शिंदे सर परिवार रांगोळी फार छान लागत खातात खरंच आपल्यासाठी पुरी एवढ्या आवड पण पाहिजे मग एकदम नाचायला लागतं काही पुरी पुढं जवळजवळ व्हायला लागलं पण पुढं शिता कसं असतं या वयात लहान वयामध्ये प्रेमाची भावना फार असते आणि ती लगत आपण आठवण तुमच्या बाजूला आठवत अरे हर धर्म आपल्या घरी हिरो असते काय सांगून हर धर्म दिल आहे हा मन आहे ना याला फटकते हा असं शांत द्या ना हा मन फटकते आणि याला कंट्रोल करणे हे कायद्यामध्ये आहे याला कंट्रोल करणे हे कायद्यामध्ये आहे किसन सर बरोबर आहे आता तुमच्या समाजामध्ये उभे बोलले लोक आहेत यार मी कोणाकडे पाहणार नाही एवढे बोले मरारे म्हणजे अमृतसर देखूचे बाबा आमच्याकडे काय ज्याचं ब्लॅक कलर आहे आणि म्हणून गोरे फार कमी आहे तर आम्ही गोऱ्याकडे जास्त पाहतो गोरे गोरे आहे तर कोणाकडे पाहावं नाही त्या कथात पटले पाहिजे म्हणजे आमचा भाऊ हसी मजाक आज मी एवढा खुश आहे लाईफ मध्ये आय एम सो हॅपी मी आज तुम्हाला याच्यात बघतो मी खरंच खुश आहे माझ्या संस्थेला थांबान सांभाळणारे आधारस्तंभ मला चांगले माझे शिक्षक आहेत प्रत्येक जण आपली आपली युक्ती करतात एकामेकावर प्रेम करतात आणि नारायण म्हणतात मी वेगळ्याच पॉईंटसाठी तुम्हाला बोलावतो आता वेगळ्याच गोष्टी होत पण काहीतरी 500 रुपयासाठी आम्ही नाही आलो मग असं समजा कुठेही करा तेवढा मला आनंद होतो हे तुमचे आहे हे तुमच्या इथली एक एक वीट हे तुमच्या हक्कातून बनले मी एकटा असतो तर इंदुता नाही झाले एक महाळ आत तुम्ही फुलाची हा फूल कबीराच्या पिवळा आणि लाल फूल सुटलेला आहे तो मिळून हार मानते असं तुम्ही हार आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी काम केलं एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये माझ्यासाठी गॅदरिंगकडे लक्ष न देता मिसराम सरांनी FD काढलं हे काढलं एकीकडे आपण निकाली पाहिजे बोलतो पण भगत मी त्याच रस्त्यावर आहे विदाऊट लाऊड स्पीकर असा आवाज देणारा भगत एवढा सुंदर आवाज पटले तो शेर आहे पटले का लडके भी शेर पण पटले खूप शेर आहे एकदम पर्सनॅलिटी सुंदर आलेला भगवान घर आशीर्वाद देऊ आणि पटले एक दिवस आमदार हो भगत आपल्या पटलेसारखा आमदार खाणे सभापती झाले त्या शाळेतून पुष्कळ झाले मी कधी शिक्षणासाठी राजकारणासाठी कोणाला थांबतो तर काही लोकांना माझा फायदा तर फायदा केल्यामध्ये नाव होता पडोळेचा ताव येते त्यावर माझ्या एवढा रोजचा काढ वरण काढला की तो काढला पूजाला काढली सर एखाद्याच्या घरी तुम्ही काम करता आणि भाजीपाल्याचा धंदा आहे आणि तो धंदा तुम्ही दुसरीकडे करता तर त्याची जेव्हा काय गोष्टी काम झाल्या बरोबर आहे की नाही चांगलं का नाही ना तर या सकाळी एक वाजता मी आता मी तुम्हाला 3 वाजता फोन करून मॅडम सांगा तुम्ही माझ्याकडे बघा की आम्हाला चला पाऊल वाजता उठल्यानंतर स्टॅमिना कधी ठेवतो आजची आज 3 वाजता आज हो सर्वांनी मिळून चांगली गॅदरिंग केली आकाशवाणी पास करून सिटी वाजून पुणे आकाश द्या नवीन पुरोही उपलब्ध संस्थे जर मी या संस्था नाही बांधली असती तर कमीत कमी माझे 3 कोटी 4 कोटी रुपये वाचले असते खाओ बरोबर आहे ना पण मी ते विचार नाही केले माझे पोरं नेहमी म्हणतात की पप्पा नागपूरला बांधा ना भंडाऱ्याला बांधा कशा त्या तुमसरमध्ये वेश करता पैसे पण त्यांना माहीत नाही की तुमसरने जे आम्हाला म्हणतो आम्ही जर मोठीला झालो असतो तर तुम्ही मास्तराचे पोरं म्हणून ओळखी झाले असते मास्तर की नाही लागली असती मला संस्थाला चालू म्हणून मास्तर झालं त्याच्या मास्तर म्हणून नाही घेतलं असतं लोकांनी कारण पैसा आज या संस्थेमुळे
तुम्ही आम्ही मोठे झालो साखरकरच्या घर पाहणार आनंद वाटते वासरीबाईच्या घरी अनुभव खाताना आनंद वाटते कारमोलच्या घरी आला तुम्हाला कुठं आहे तुम्ही नागपूरला आलो तुम्ही एकदा त्याच्यावर म्हणून त्याला जेवण दिलं पोरीन धक्का मारला माझ्यावर एवढं बोलणार घ्यायला पाहिजे मला ताई साधूंच्या घरी चहा घेतो ना देखे मॅडमच्या घरी जेवण केलं आणि काय पाहिजे घरचे किती वाजले आमची सर्व लोक बोलतात निखाळेबाई की रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही एवढं सर शाळे भांडेपूरची बाईक असेल ना मी इथेच राहणार तुम्ही कुठे जाणार भांडेपूरची बाईक मी बोलायची सर्व मी यायचं ना शाळे पण शेवटी माहीत नाही रिटायरमेंट हा सुद्धा धोका शिरला ना साखरकर सर मग येणं फार कमी याचं उदाहरण म्हणजे आठवाचं तर आठवाचं जेव्हा कार्यक्रमात आले